हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल अनवेल बेसिक मित्रांनो आज आपण स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे थर्टी अंडर स्टार्स प्रोजेक्ट समेटिव्ह इव्हॅल्युएशन वन टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट मॅथमॅटिक्स अर्थात इयत्ता सहावी सेमी इंग्रजी मॅथमॅटिकची क्वेश्चन पेपर संकलित मूल्यमापन एक दोन हजार तेवीसची या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूया रिटन टेस्ट क्वेश्चन टू सॉल्व द क्वेश्चन्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स म्हटलेलं आहे सूचनेनुसार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हटले ए रायट द नंबर इन फिगर्स सिक्स लॅक सेवन्टीन थाउजंड एट हंड्रेड थर्टी सेवन तर आपल्याला ही अंकामध्ये संख्या लिहायची आहे ते आपण अशा पद्धतीने लिहू शकता पहा बी पहा रायट द नंबर इन वर्ड्स म्हटलेलं आहे अक्षरामध्ये किंवा शब्दामध्ये उतरल्याचं आपल्याला संख्या लिहायची आहे थ्री लॅक्स सेवन्टी थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी थ्री अशी आपण संख्या लिहू शकतो सी रायट एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर सिक्स्टी फोर थाउजंड एटी नाईन ही संख्या आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायची आहे तर याचं उत्तर येईल सिक्स्टी थाउजंड प्लस फोर थाउजंड प्लस एटी प्लस नाईन डी पहा राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ टू इन द नंबर फिफ्टी टू थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टीन यामध्ये टूची प्लेस व्हॅल्यू येईल टू थाउजंड त्यानंतर ई ए पे कम्प्युटर वर्थ रुपीज फिफ्टी टू फिफ्टी टू थाउजंड फोर हंड्रेड टेन अँड प्रोजेक्टर वर्थ रुपीज थर्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह इज वॉट फॉर स्कूल देन व्हॉट इज द टोटल अमाऊंट पेड टू द शॉपकीपर तर आपल्याला या ठिकाणी ॲडिशन करता येईल ॲडिशन करून आपल्याला ॲन्सर घेता येईल द टोटल अमाऊंट पेड टू द शॉपकीपर इज रुपीज नाईंटी वन थाउजंड थर्टी फाईव्ह असा ॲन्सर आपल्याला लिहिता येईल एप क्वेशन पहा इट वॉज डिसाइडेड टू कलेक्ट अ डोनेशन ऑफ रुपीज टू लॅक फिफ्टी थाउजंड फ्रॉम पब्लिक पार्टिसिपेशन बट ॲक्च्युली रुपीज टू लॅक्स सेवंटी टू थाउजंड एट एट हंड्रेड फिफ्टी वॉज रिसिवड फाईंड हाऊ मच मोर मनी इज रिसिवड देन डिसाइडेड असं म्हटलं आहे तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करून याचं उत्तर काढता येईल रुपीज ट्वेंटी टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी मोर मनी रिसिवड असं उत्तर लिहिता येईल जी आहे मल्टिप्लाय तर सिक्स हंड्रेड नाईन इंटू सेवन्टी फाईव्ह याचा आन्सर येईल फोर्टी फायव थाउजंड सिक्स हंड्रेड सेवंटी फाईव्ह त्यानंतर एच डिवायड या ठिकाणी नाईन थाउजंड टू हंड्रेड सेवंटी नाईन डिवायडेड बाय नाईन तर आपल्याला याचं उत्तर अशा पद्धतीनं काढता येईल वन थाउजंड अँड थर्टी वन हे ॲन्सर येईल क्वेश्चन थ्री ऑब्झर्व द डायग्रॅम अँड राईट द ॲन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स म्हटलेलं आहे तर ही डायग्रॅम पाहून त्याची उत्तर लिहायची आहेत प्रश्नांची दिलेल्या ये त्यातला रायट द नेम्स ऑफ कोलिनियर पॉइंट्स पॉईंट्स तर या ठिकाणी एम ओ जी एम एन एन ओ एफ हे कोलिनियर पॉईंट्स आहेत आपण असं उत्तर लिहू शकता बी त्यातला पहा राईट द पेअर ऑफ पॅरल लाईन्स म्हटलं आहे तर पॅरल लाईन्सची पेयर इथं आहे लाईन ए बी अँड लाईन सी डी त्यानंतर सिक्वेशन पहा राईट ऑप्शन नंबर ऑफ द फॉल्स स्टेटमेंट इन द बॉक्स म्हटलं आहे तर जी फॉल्स स्टेटमेंट आहे त्यांचे ऑप्शन्स या ठिकाणी लिहायचे आहेत फर्स्ट बघा पॉईंट एम डी एफ आर नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हटले तर हे ट्रू आहे पॉईंट एन इज द कॉन्करंट पॉईंट तर हे पण ट्रू आहे थर्ड स्टेटमेंट पहा रे एम ओ अँड रे एम बी आर वन अँड द सेम वे रे म्हटले तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे फोर्थ स्टेटमेंट पॉईंट एम इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स तर हे पण स्टेटमेंट फॉल्स आहे म्हणजे या ठिकाणी थ्री अँड फोर ऑप्शन्स आर फॉल्स स्टेटमेंट सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स क्वेश्चन फोर आहे तर ट्वेल्व प्लस इंटू ब्रैकेट ब्रॅकेट मायनस नाईन तर याचे आन्सर तीन येईल सेवन प्लस डॅश डॅश इज इक्वल टू फाईव्ह तर सेवन प्लस आ, इन ब्रॅकेट मायनस टू लिहावं लागेल थर्ड टेन मायनस डॅश डॅश इन इज इक्वल टू फो फोर्टीन तर टेन मायनस इन ब्रॅकेट मायनस फोर आपल्याला लिहावं लागेल नाईन मायनस माय इन टू ब्रॅकेट मायनस थ्री इज इक्वल टू ट्वेल्व इज इक्वल टू इन ट्वेल्व तर असे आपण उत्तर लिहू शकता त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स नाइन अपॉन इलेवन डिवायडेड बाय थ्री बाय थ्री थ्री अपॉन फाईव्ह तर याचा अन्सर येईल फिफ्टीन अपॉइंट इलेवन त्यानंतर बी ए बुक हॅज सिक्स्टी थ्री पेजे पेजेस आदिती रेड द नंबर ऑफ पेजेस विच इज इक्वल टू द फायव नाईन्थ पार्ट ऑफ द बुक देन हाऊ मेनी पेजेस डीड आदिती रीड तर याचं उत्तर लिहिता येईल आपला सिक्स्टी थ्री इंटू फाईव्ह अपॉन नाईन इज इक्वल टू थर्टी फाईव्ह पेजेस आदिती रेड थर्टी फाईव्ह पेजेस त्यानंतर क्वेश्चन सिक्स सॉल्व्ह द फॉलोईंग एक्झाम्पल्स ये त्यातला शिवांश परचेस्ड वन आयटम इच ऑफ द फॉलोइंग एज्युकेशनल मटेरियल फ्रॉम वस्तुभांडार प्रिपेअर ए बिल फॉर हिम तर हे जे बिल आहे ते अशा पद्धतीनं करता येईल पहा इरेझरची प्राईस येईल सिक्स पॉईंट फिफ्टी पेनची येईल नाईन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह नोटबुकची येईल फिफ्टीन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह अँड टोटल रुपीज थर्टी पॉईंट थर्टी फोर पॉईंट फिफ्टी त्यानंतर बी पहा राईट द ऑप्शन नंबर विच रिप्रेझेंट द शॅडेड पार्ट ऑफ द फिगर तर याचं उत्तर लिहता येईल आपल्याला झिरो पॉईंट फोर त्यानंतर क्वेश्चन सेवन सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स त्यातला ए ड्रॉ द अँगल ऑफ मेजर सिक्स सेवन्टी डिग्री अँड बायसेक्ट इट विथ द हेल्प ऑफ द कंपास अँड रुलर तर सेवन्टी डिग्रीचा अँगल काढून तो बायसेक्ट करायचा आहे कंपास आणि रुलरच्या तर अशा पद्धतीने आपल्याला हे डायग्रॅम काढता येईल त्यानंतर बी ऑब्झर्व द फिगर अँड मॅच द पेअर तर टाईप ऑफ अँग अँगल अँसर लिहायचं आपल्याला स्ट्रेट अँगल आहे बी कंप्लीट अँगल आहे सी एं आह रिफ्लेक्स अँगल आहे ए नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन एट सॉल्व ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन्स म्हटलं आहे तर ड्रॉ ॲज मेनी ॲक्सेस ऑफ सिमेट्री ॲज पॉसिबल फॉर बोथ द फिगर्स गिवन बिलो विच ऑफ देम हॅज मोर ॲक्सेस ऑफ सिमेट्री तर कुठल्या सिमेट्रीला जास्तीत जास्त ॲक्सिस काढता येतील या ठिकाणी तर मी इथं दाखवलेलं आहे फिगर एला आणि फिगर, फिगर बीला फिगर बीला जास्त ॲक्सिस आपल्याला काढता येतात फिगर बी हॅज मोर ॲक्सिस ऑफ सिमेट्री बी क्वेश्चन पहा कम्प्लीट द सिमेट्रिकल फिगर इन सच वे दॅट द गिवन लाईन बिकम्स इट्स लाईन ऑफ सिमेट्री तर अशा पद्धतीनं आपल्याला याचं सिमेट्रिकल फिगर कम्प्लीट करता येईल पहा त्यानंतर क्वेश्चन नाईन सॉल्व द टेबल बिलो गिव्ज द इन्फॉर्मेशन अबाउट द अमाऊंट ऑफ राईस कुकड इन द लास्ट फाईव्ह डेज इन अ स्कूल मेक ए बार ग्राफ टू शो धिस डेटा तर आपल्याला ऑन वाय एक्स ॲक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू थ्री के असं स्केल घ्यावा लागेल एक्स ॲक्सिसवर डे ऑफ अ वीक हे स्केल घेऊन आपल्याला या ठिकाणी बारगाफ तयार करता येईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन टेन सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स एच सी एफ ऑफ सिक्स्टी अँड एटी इज डॅश डॅश म्हटलं आहे तर यातला ऑप्शन नंबर थ्री करेक्ट आहे ट्वेंटी बी पहा देर आर फोर्टी एट फ्लावर्स ऑफ मेरी गोल्ड अँड सिक्स्टी फ्लावर्स ऑफ शेवंती इफ वी वॉन्ट टू मेक गार्लँड्स विथ सेम नंबर ऑफ फ्लावर्स इन ईच गारलँड देन हाउ मेनी मॅक्झिमम फ्लावर्स विल देअर बी इन ईच गारलँड तर या ठिकाणी फोर्टी एट आणि सिक्स्टीचा या ठिकाणी एच सी ए काढावा लागेल आणि एच सी एफ येईल त्याचा ट्वेल्व तर मॅक्झिमम ट्वेल्व फ्लावर्स विल बी इन ईच गारलँड असं उत्तर आपल्याला लिहित आहे सी पहा ऑन स्टेट हायवे कन्स्ट्रक्शन ऑफ पब्लिक टॉयलेट ॲट एवरी टेन किलोमीटर व्हाय कॅन्टीन ॲट एव्हरी ट्वेंटी फायव्ह किलोमीटर हॅज टू बी कन्स्ट्रक्टेड देन फायंड ॲट फाइंड ॲट वॉट डिस्टन्स बोथ द फॅसिलिटीज विल बी अवेलेबल तर या ठिकाणी टेन अँड ट्वेंटी फायव्हचा एल सी एम घ्यावा लागेल तो एल सी एम येईल फिफ्टी आणि आपला आन्सर लिहिता येईल ॲट फिफ्टी किलोमीटर्स बोथ फॅसिलिटीज विल बी अवेलेबल क्वेश्चन इलेव्हन आयडेंटीफाय अँड रायट द नंबर्स दॅट आर डिव्हिजिबल बाय फोर तर चारने भाग जाणाऱ्या किंवा चार आणि डिव्हिजिबल असणाऱ्या या ठिकाणी न नंबर्स लिहायचे आहेत तर हे नंबर्स येतील नंबर्स डिव्हिजिबल बाय फोर आर थ्री हंड्रेड फि ट्वेल्व वन हंड्रेड एट फोर हंड्रेड ट्वेंटी अँड थ्री हंड्रेड सिक्स्टीन तेव्हा विद्यार्थी मित्रांनो असे पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हॅव नाईस डे